ऍक्टिंग म्हणजे हे मला कधी माहित म्हणजे एवढं जमतच नाही. मला डान्स सांगितला तर मी करते. आणि पुढे अजून आहे एक म्हणजे मी आयटम सॉन्ग केलंय, खूप छान आहे आणि मोठं आहे ते पण. तर ते लवकरच तुम्हाला आवर्जून कळेल. माझंही कंडिशन खूप वाईट होती त्यावेळेस. मी माझंही काही नव्हतं. मी लॉकडाऊन नंतर जे झालंय ते आता झालंय. खर तर मी त्यासाठीच आली आहे की 15 डिसेंबरला माझा नवीन सिनेमा येतोय. घुंगरू चित्रपटाचं नाव आहे. तर सर्वांनी आवर्जून बघा. ऍक्च्युली माझा हा पहिलाच चित्रपट आहे. मला जसं जमलं मी तसं सादर केलंय. तर सर्वांना विनंती आहे की सर्वांनी आपल्या जवळच्या चित्रपटगृहात जाऊन हा चित्रपट हा सिनेमा बघावा अशी मी विनंती करते. नवीन सुरुवात आहे चित्रपटाची, कसं वाटतंय? कारण लावणीवरनं आम्ही गाणं केलं, गाणंवरनं आता चित्रपट वगैरे. हा ऍक्च्युली मी माझी ही सुरुवातच होती चित्र म्हणजे ट्रेंडिंगला येण्याची. आणि तेव्हा हा चित्रपट मी केला. एक वर्ष झालं हे मी शूट करून. हे माझं पहिलंच काम होतं. तर मी त्या कामाला नकार नाही दिला खरं तर. आणि ऍक्टिंग म्हणजे हे मला कधी माहित म्हणजे एवढं जमतच नाही. मला डान्स सांगितला तर मी करते. पण हे पहिलंच माझं एक म्हणजे तुम्हाला सगळ्यांना काहीतरी वेगळं दाखवण्यासाठी मी हा प्रयत्न केलाय. तर तुम्हाला आवडतं का नाही ते तुम्ही जाऊन बघा, आवर्जून बघा. एका कलाकारांवरनं हा पिक्चर आहे. तर सर्वांना विनंती आहे जाऊन बघा. माझा मेन रोल आहे, माझं अंतरा नाव आहे ह्या चित्रपटामध्ये. आणि मी एक कलाकारच दाखवली आहे. तर पुढं कलाकारांचं आयुष्य कसं होतं, पुढं काय होतं त्या कलाकारांचं, त्यांचं लग्न किंवा त्यांचे पोर बाळ, त्यांचं पुढं भविष्य काय आहे, ह्या चित्रपटावरनं हा पिक्चर आहे. पुन्हा स्टेजवर दिसणार की फक्त पडद्यावरच? पडद्यावर. ऍक्च्युली त्या दिवशीच माझं सॉन्ग पण येतंय 15 डिसेंबरला. घोटाळा सॉन्ग आहे. आणि पिक्चर पण येतोय एकाच दिवशी. माझे दोघं पण येत आहेत. आणि पुढं अजून आहे एक म्हणजे मी आयटम सॉन्ग केलंय, खूप छान आहे आणि मोठं आहे ते पण. तर ते लवकरच तुम्हाला आवर्जून कळेल. या चित्रपटाची जी कथा आहे त्या कथेवरती अनेक असे चित्रपट होऊन गेले. काय वाटतं, तुमच्या चित्रपटाला प्रेक्षक पसंती देतील? नक्की देतील, आवर्जून देतील. कारण कलाकार म्हटलं की एक काहीतरी भावनिक असतं. कारण साजे की आज आम्ही मी पण कलाकारच आहे. आज माझं भविष्य काय, आज मी कमवतीये म्हणून ठीक आहे. पण बाकी कलाकारांचं काय? बऱ्याच म्हणजे मी आज स्टेजवर डान्स करते तर बऱ्याच कलाकार वेगवेगळ्या क्षेत्रात आहेत. तर त्यांचं काय, ते सगळं आहे त्यात. तर तुम्ही आवर्जून बघताल. स्टोरी मी अशी नाही सांगू शकत. तुम्ही तिथे जाऊनच बघा. माझं मेन कॅरेक्टर आहे अंतरा नाव आहे माझं. मॅम, कलाकारांच्या आयुष्यावर तुम्ही हा चित्रपट करताय. पण आपण जर सध्या कोविड नंतर कलाकारांची परिस्थिती बघितली तर खूपच बिघडते. अशा पद्धतीने बघताय दोन्ही परिस्थितीमध्ये म्हणजे बाकी कलाकारांचं? ऍक्च्युली मी पण त्यातून गेली आहे. असं नाही की मी नाही गेलेली. माझंही कंडिशन खूप वाईट होती त्यावेळेस. मी माझंही काही नव्हतं. मी लॉकडाऊन नंतर जे झालंय ते आता झालंय. म्हणून खरंच खूप आता बरं वाटतं. आज कलाकार आहेत, आमचं पोट ह्या वरनच चालतं. डान्स किंवा काही क्षेत्र असतील त्यावरनं. जर आज आमचं बंद पडलं तर त्यावेळेसची म्हणजे पोरींची स्टोऱ्या खूप विचित्र होत्या. माझ्या समोरच्या गोष्टी आहेत की माझ्या मैत्रिणी की घर कसं चालल. आम्ही बऱ्याच गोष्टींना संकटातून पुढं आलोय. म्हणून आता आहे ते खूप चांगलं चाललंय. परत कोविड येऊ नये. ऍक्च्युली तुम्ही एकाच नाव घेताय. मी ह्या फील्ड मध्ये झालं. मला 11 वर्ष झाले असतील. आज माझ्या हाताखालून खूप मुली गेल्या. आज ह्याच मुली नाहीयेत तर मी सगळ्यांनाच धरून नाही चालू शकत. जर त्यांचं नाव झालं त्या पुढे गेल्यात तर त्यांना आपण धरूही नाही शकत. ह्याच नाही, बरेच पोरी गेल्यात आणि शिकून गेल्यात. म्हणून उलट त्यांचं चांगलं हो. सर, राजकीय पक्षातून आमदार फुटतात तेव्हा त्यांना गद्दार म्हणतात.
जर तुमच्या हातून गेल्यानंतर काय तसं म्हणता का तुम्ही? अजिबात नाही म्हणत, चांगलं होत असं काही नाही. ह्या बरेच म्हणजे माझ्या समोरच्या गोष्टी आहे की हे फील्ड, ह्या फील्ड मध्ये तुम्ही आत्ता मला बघताय पण मी याच्या अगोदर पासून होते. खोक्यांचा व्यवहार होतो का ह्याच्यात? खोक्यांचा म्हणजे राजकारण होतो खोक्यांचा? नाही नाही, ते खोके वगैरे मला नाही कळत. स्टोरी मुळे चालेल, स्टोरी खूप छान आहे त्याची, कारण की कलाकारांवर नाही, माझं काही नाही, पण आज ती स्टोरी छान आहे. कलाकार म्हणजे ते तुम्ही बघतायला छान आहे, पण एवढंच मला सगळ्यांना सांगणं आहे की माझा पहिलाच प्रयत्न होता खरं तर. मी नव्हती, मला म्हणजे भीती वाटत होती की मी करू का नको, पण मी पहिल्यांदाच हे केलं आणि सगळ्या म्हणजे माझ्या पूर्ण घुंगरू चित्रपट पूर्ण टीमनी मला एवढं सहकार्य केलंय की मला जमत नसतानाही मला त्या गोष्टीत त्यांनी खूप सपोर्ट केला. मी म्हणून सगळ्यांचं टीमचा आभार मानते आणि दादा पण त्या रोलमध्ये आहेत. बाबा सर आहेत, बाबा गायक बाबा सर आहेत का? ते पण बाबा सर.